अत्याधुनिक या ठिकाणी व्यवस्था व्हावी, कारण आपल्याला माहिती आहे की भारताने जगाच्या ऑलिम्पिकमध्ये 1900 पासून 2020 पर्यंत 120 वर्षात 28 मेडल प्राप्त केले. 28 मेडलपैकी 8 हॉकीचे होते, पण व्यक्तिगत मेडलमध्ये कमी वर्षाच्या सरावामध्ये जर कोणी मेडल प्राप्त केलं ते राजवर्धन राठोड यांनी 5 वर्ष सराव केला नेमबाजी. 2036 मध्ये हा सर्व अतिशय सात्विक पुरुषार्थ आणि पराक्रमी लोकांचा प्रदेश आहे. या ठिकाणाहून नेमबाजीमध्ये 2036 मध्ये जर आम्हाला गोल्ड मेडल प्राप्त करायचं असेल त्याची पूर्वतयारी या जिल्ह्यात करायची आहे, आणि त्या दृष्टीने नेमबाजीचं अत्याधुनिक व्यवस्था असणारं केंद्र आम्ही करण्याचा निर्णय केला. यासोबत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी सैनिक शाळा आहे त्या ठिकाणी आता येणाऱ्या 22-23 सप्टेंबरपासून देशातल्या सर्व सैनिक शाळेची राष्ट्रीय स्पर्धा होईल. या ठिकाणी कबड्डी असेल, कुस्ती असेल, यामध्ये सुद्धा एअर कंडिशन सभागृह आम्ही करतो आहे, ज्या हॉलच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीला सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सराव करण्याची संधी आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बॅडमिंटन हॉलच्या आपल्या हस्ते उद्घाटन. हा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन हॉल हा निश्चितपणे चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा 6 सप्टेंबरपासून इथं होणार आहे. एअर कंडिशन ज्या ठिकाणी 4 बॅडमिंटन कोर्ट आणि याच पद्धतीचं अजून एक स्टेडियम अत्याधुनिक बागेवाडीच्या धर्तीवर, त्यालाही आम्हाला 16 एकर जागा माढ्यांनी दिली आहे, आणि त्या ठिकाणी अत्याधुनिक स्टेडियम आम्ही करतो आहे, ज्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा हा प्रत्येक क्षेत्रात पुढे जावा या दृष्टीने आम्ही काम करतो.